आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भोज प्राथमिक कृषीपतीन संघावर रयत विकास पॅनेलचे 6 तर शेतकरी विकास पॅनेलचे 5 उमेदवार विजयी. चिट्टी निघाली, पाटलांची नशीब उघडलं. निपाणी तालुक्यातील भोज येथील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाची अटीतटीची निवडणूक रविवारी संपन्न झाली. या निवडणुकीत रयत विकास पॅनेलचे 6 उमेदवार विजयी झाले तर भाजप पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. रयत विकास आघाडीमधून आदगोंडा पाटील, राजू कडोले, भाऊसाहेब पाटील, इंद्रायणी माने, रंजना मुराबट्टे, सहदेव नाईक हे विजयी झाले तर भाजप पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीमधून प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, भरत गुरव, राजेंद्र माने, धनश्री कुपानट्टे हे उमेदवार विजयी झाले आहेत. सदर निकालावेळी रयत विकास आघाडीचे भाऊसाहेब पाटील व सचिन केस्ते या उमेदवारांना समान 747 मते पडली होती. त्यामुळे दोघांच्यातून चिट्टी उचलल्यानंतर भाऊसाहेब पाटील यांची चिट्टी आल्यामुळे त्यांना निवडणूक अधिकारी घोषित केलं गेलं आहे. निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून चिकोडी ARC ऑफिसचे SP पुजारी यांनी काम पाहिलं तर निवडणूक निकालावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदलगा पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महानकर न्यूजसाठी भोजहून तानाजी बिरनाळे.